नमस्कार मंडळी, आज मी अकोल्यात तर आलेलीच आहे. आपली आपण पहिली रेसिपी बघितलेली, जुनी पारंपरिक रेसिपी बघितलेली आहे, मांडे कसे बनवायचे. आणि त्याच्यासोबत आपल्याला खास विदर्भ स्टाईल जी मुगाच्या वड्याची भाजी आहे जुन्या पद्धतीची, ती कशी बनवायची ते आज आपण आत्याकडून शिकून घेणार आहोत. तर आत्या, वड्याची भाजी जी तुम्ही बनवणार आहात ते कशी बनवायची ते तुम्ही आपल्या रसिक प्रेक्षकांना तुम्ही सांगा. ते जी वड्यात ना मुगाच्या, हां, घरी बनवलेल्या आहेत मुगाच्या दहीच्या. अरे वा वा वा, हे घरचे आहेत, हे घरी बनवलेल्या. तर हे आधी तेल टाकून कढईमध्ये तेल घ्यायचं आणि भाज्याच्या तेलात भाजून घ्यायच्या. अशा लालसर होईल, तांबट कलर येलो भाज्याच्या आधी. हे घरची वडी आहे, हे अशा भाज्याच्या. तांबट कलर येलो भाज्याच्या आहे लालसर. हे तांबट कलरच्या ते भाजले तेलामध्ये. मंडळी, ज्या कढईमध्ये आपण वड्या भाजून घेतल्या आहे त्याच कढईमध्ये आता पुन्हा तेल टाकून पुढची प्रोसेस करण्यात येत आहे. आता तेलामध्ये कांदा, जिरं, मोहरी, तिखट, हळद, मीठ सर्व. हा मसाल्यांचा आत्याचा डब्बा आहे. नंतर लसूणही ठेचले ठेचत आहे आत्या. वा क्या बात आहे, खलबत्त्याची चव. आणि हे आपले कांदे कापून ठेवलेले आहेत. आता आत्याही याच्यामध्ये मोहरी घालत आहे, मोहऱ्याचा तडका. हा 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 हा, मंडळी तडकेवाली. वा क्या बात आहे, कांदा जास्त झाला का आत्या? नाही, याच्यासाठी काढेल. बर, कांदा घाल, लसूण. क्या बात है, भर भरून कांदा आणि लसूण. वा खूपच लज्जत येणार आहे भाजीमध्ये. वा, हे तांबट कलरचा कांदा होऊ द्या का लालसर. तिखट हळद फोडली, आता पाणी. आता पाणी पाण्याने उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यावर तेवढ्या त्या सोडून द्यायच्या. मीठ घालायचं, सांबार, कोथिंबीर म्हणतात, कोथिंबीर. वा मंडळी, काय सुंदर कलर आलेला आहे. आत्या, माझ्या तर तोंडाला आत्ताच पाणी सुटलेलं आहे. तर मंडळी, तुम्ही पण ही रेसिपी बघून मज्जा करा. माझ्या तोंडाला तर पाणी सुटलेलंच आहे. तुम्ही पण ही बनवून याची लज्जत घ्या. आता एक उकळी येण्याची वाट बघायची आहे आपल्याला. सोडून द्यायच्या आणि वरून कोथिंबीर सोडायचा. वा, हे बघा काय उकळी आली की मुंगाची आली. उकळी आता मुंगाच्या वेळे या टाक्याच्या अशी उकळी आली की थोडा कमी करून झाकण ठेवून फिरवून झाकण ठेवून शिजवायच्या. भाजीला उकळी आलेली आहे,
आता यात कोथिंबीर सोडते. कोथिंबीर झाला अजून उकळी द्यायला लागते, म्हणजे शिजू द्यायला लागते. वड्याची भाजी शिजली काय बघते, आले शिजली आता वड्याची भाजी. हे बघा आता वड्याची भाजी, हे मुंगाच्या वड्याची भाजी झाली बघा. हे तुम्ही तुमच्या नातेवाईकाले घरातले फॅमिली सरळले आणि हे करून बनवून खाऊ घाला की कशी लागते. हे ग्रामीण भागाची घरच्या वड्याची भाजी भेटली मी ती. आमच्या चॅनलला शेअर करा, लाईक करा व सबस्क्राईब करा.